शिरोमणि सावतारा श्री संत सखाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री सखाराम महाराज सद्गुरु गजानन महाराज की जय। तुझ विना देवा को नाम हने माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड काही इच्छे साठी करील वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड तुका म्हणे कर कटी तयाचा विसर तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड पंढरीच्या राया दंडवत तुझी पाया शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आता भिनव वाग विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो सुदिन सुहळा तुझा मांडिला गोंधळ सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ प्राण दिवत दोन्ही नेत्राचे हिलाळवो पंढरपूर निवासे तुझे रंगणी नाच तसे वो पंढरपूर निवासे तुझे रंगणी नाच तसे सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो पंच प्राण दिवटे दोन्ही नेत्राचे हिलाळवो पंढरपूर निवाशे तुझे रंगनी नाच तसे हो बैसली देवता पुढे वैष्णवांचे गाणे वो उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे वो पंढरपूर निवाशे तुझे रंगनी नाच तसे वो
मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी या वार करी संतान या वार करी संतान या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा तुझ विना देवा कोना म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड उपस्थित प्रभु प्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरण सेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किमनिमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वाडवडिलांनी लावून दिलेला हा पोळ्याचा सण आई जगदंबा मरी आईच्या निमित्तानं तुम्ही सर्व भाविकजन हा एवढा मोठा उत्साह या गावामध्ये करता आणि त्या तुमची पहिली परंपरा जरा वेगळीच होती असं ऐकायला मिळालं. सर्व आमच्या पंच कमिटीने सांगितलं की महाराज तमाशा होत जाय आमच्या गावात. सांगलं तर काही बिघडत नाही, खरं खरं बोललं पाहिजे. पण भगवंतानं तुम्हाला सद्बुद्धी दिली आणि कीर्तन भजनाची सवय कीर्तन भजनाची आवड निर्माण केली. आता काही काही नास्तिक लोक असतात, त्यांचे विचार भ्रष्ट असतात, ते म्हणतात ते बरं होतं. पण ते बरं नव्हतं, ते बुरं होतं. आज तुम्ही ते करत राहिले असते मुलांवर संस्कार फार वाईट पडले असते. आमचे संत त्या तमाशाच्या फार विरोधात बोलले. नराचा तमाशा नराची पहा ध्यान देऊन ऐका मंडळी सगळे. नंतर कीर्तनाला सुरुवात करतो, पहिले हे सांगतो. नराचा तमाशा नरची पाहती किंवा जे नर पाहती सप्त जन्म होती हिजळे ते. समजलं की फोळ करून सांगू. हिंदू धर्म असा आहे, या धर्मात असा ग्रंथ आहे धर्मसिंधू नावाचा की तुम्ही काय केल्यानं तुम्हाला काय फळ भेटेल. मातृवद अंधत्व ज्यानं जीवनात कधी आईवर हात उचलला असेल मारणं नाही बघतो असं केलं. आमचं शास्त्र सांगते त्याला आंधळ्याचा जन्म आहे. भातृवद बधीर जो भाऊ बहिणीवर ज्यानं अन्याय केला असेल तो मुका बैराहून जन्माले येईल. धान्य हरणान मूषक पा. हे या माऊलीसाठी सांगलं. तुम्ही जर कोणाच्या घरचं उसणं धान्य पीठ आणलं, पीठच म्हणतात ना आटा, आणलं तर आमचं शास्त्र म्हणते आणता त्यापेक्षा
शिवाय द्या, जास्ती द्या. देता का तुम्ही लय? बोला बोला, खरं बोला. आता नाही म्हणतात, समजलं. कोणतीच बाई कधीच जास्त देत नसते. बरं नका लय देऊ, आणता तेवढं द्या. देता काय? काही देतात, काही देत नाहीत. काही काही बाया फारच कंजूस असतात. आमच्या शेजारची एक म्हातारी आमच्या घरी पिठाले आली. सुनबाई पीठ दे, पीठच म्हणतात ना बाबा. आमच्या घरचं जनावर जरा आळशी आहे. हे म्हणे आत्याबाई घ्या हातानं. आत्याबाई हातानं घ्यायला गेल्यावर कमी घेसाल का तुम्ही? तो शेर घेतला आणि त्याले मंदिरासारखा कळस काढला, नेला. महिना झाला हो बाबा, आणून द्यायचं काम नाही. मग मी म्हटलं शेवटी, म्हटलं आण ते पीठ. मी रुपया रुपयाले पाहणारा माणूस आहे. एकाएका रुपयाले कोण्या गावले कीर्तनाले गेलो आणि त्या गाववाल्यानं जर बिना पाण्याचं नारळ दिलं तर मी म्हणतो हे परत घेन 20 रुपये दे. मग मी एकाएका रुपयाले पाहणारा माणूस आणि हे शेरभर पीठ जाऊ देते. हा 180 कीर्तन वर्षाले करतो, अजून गाडी घेतली नाही. मागच्या वर्षी ज्यांचं कीर्तन झालतं, आमचे गुरुबंधू पुरुषोत्तम महाराज पाटीलचं कीर्तन झालतं, आमच्या बुलढाण्याचेच आहेत, ते मला म्हणत शिवा आता मी लहान्या भावासारखा आहे त्याच्या. मला म्हणत आपली गाडी नेणं गळ्या कार्यक्रम लय मोठा असते, तू बसणं जाशीन, तुझे वजन कमी होईन. पण खरं सांगतो मंडळी, गाडीवर बुवाचं वजन नसते. विठ्ठल गाडी कळून गाडीकडे पाहून बुवाकडे पाहतात आणि बुवाला मोठं समजतात, ते माणसं खोटे आहेत. हे काय गाडीचं काम नाही. मी तर सांगतो रेल्वेनं फिरतो कधी कधी बिन तिकिटी, पकडल्याने जात. पण मला देवानं अशी बुद्धी दिलाय, खोटं नाही सांगत. मी एवढा मी 34 खेपना पास आहे. मला शुद्ध बोलता येत नाही, कधी प्रयत्न केले नाही, कधीच नाही. मी बोलता बोलताच वाया जाते माया. शुद्ध बोललो की मी करतो शेतामध्ये गेले ना वावरातून आले. मी बोलत नाही. पण कधी कोणाच्या मी 15 वर्ष मी चालक आहे, दिंडी चालक होतो सखाराम महाराज संस्थानचा. अजूनही पायी दिंडीत जातो, पण अजून पांडुरंगात दर्शन बारीत लागून घेतलं नाही. ती म्हणसान मग मंदात घुसतं काय? मंदात घुसणारे रट्टे खातात. मग पैसे देऊनही कधी दर्शन नाही. मी बरोबर आयडीनं जातो. मी त्या मंदिराच्या पुढे पोलिसनी बसेल असतात त्या बाया पोलीस. मी जातो बरोबर आणि दुरूनच हा पाय करतो असा आणि हा हात असा. आणि मग त्या मॅडमजवळ जातो आणि तिला करते दोन पोलिसनी येतात माझ्यासोबत दोन, एक इकून धरते एक इकून धरते. मी कधी पण काय टिशी धरीन मले, कधीच नाही हाती लागलं ना. कधी कधी घाई गलबड बिन तिकिटी धसलो. एकदार तर नागपूरहून आलो नांदुरी आलो आणि टिशीनं पकडलं. म्हटलं आता गेला शिव्या, हा दण ठोकते. पण त्याला जोड जोड येऊ दिलं आणि मी जागीच केलं, टाकून गेला राम. अरे गाडी घेऊन तुम्ही दुखी, मी त्याच्याहून दुखी. डिझेल सरलं काय, पंक्चर झाली काय, तुम्हाला नोटाईचा धन का? विठ्ठल विठ्ठल ऐका, जेवढा आणता तुम्ही त्यापेक्षा शिवाय द्या, नका देऊ, पण आणता तेवढा द्या. महिना झाले नेला दिलं नाही. मी म्हटलं ते पीठ आण. मग इथे डबा घेऊन गेले, आत्याबाई आमचं पीठ द्या. आत्याबाईनं हातानं पीठ नेलं, मग इले हातानं घेऊ द्या. काय बाया आहेत ती ताल, वा ते बाई करे. सुनबाई तुला लेकरं वागवावं लागतात, हात पांढरे करू नको, मी देतो. हिच्या हातचा डब्बा घेतला आणि पीठ देणं सुरू केलं जशी रांगोळी काढे. हो असं करू नका बाया. हो तुम्ही जर असे असाल तर आमचं शास्त्र म्हणते धान्य हरणानं मोषक, पुढचा जन्म तुम्हाला घुशीचा भेटते. आणि तुम्ही घुसा झाल्या की हे लोक तुम्हाला शॉट देऊन मारतील.
रत्नापहारीचा अत्यंत दरिद्र कोणाचं सोनं चांदी रत्न कधी उचलू नका. काचाचा मणी जर सापडला तर घरी नेऊ नये, नेला तर दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. न्यासापहारीचा अनपत्य कोणाचे पैसे बुडवले असतील त्याला पुढल्या जन्मात मुलबाळ होत नाही. पण जो कोणी माणूस साडी नेसून नाचत असेल आणि तुम्ही जर त्याला पाहलं, तमाशात असतात ते असतात ना, तो नाचील आणि तुम्ही जर पाहलं तर आमचे संत म्हणतात तुम्ही 7 जन्म हिजडे होता. नराचा तमाशा जे नर पाहती 7 जन्म होती हिजडे ते, आणि जो नेसते तो जन्मोजन्मी मादी होते नर नाही. कुत्र्याच्या जन्मात गेला तरी कुत्री, बोकड्याच्या जन्मात गेला तरी बकरी, तो नर होत नाही. बरं आहे का बा तमाशा पाहणं हो, हां कधीच पाहू नये. पण काहीतरी देवाची कृपा तुमच्यावर की तुम्हाला सद्बुद्धी सुचली, कीर्तन सुरू झाले. विठ्ठल विठ्ठल असा आनंदाचा सोहळा संपूर्ण माळी समाजाची पंच कमिटी हा एवढा मोठा सोहळा पार पाडतात. सर्व आमचे संत महात्मे मंडळी याच ठिकाणी जमा करतात. गायक गंधर्वासारखे आमचे बापूसाहेब आहेत, मनोहर महाराज आहे, मृदंग सम्राट आमचे केशव महाराज आहे, पेटी मास्टर आहे, सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी गोळा करून तुम्हाला ब्रह्मरस पाजण्याचा प्रयत्न करतात. खूप आनंदाची गोष्ट आहे. पण मी काही एक कोणता मोठा कीर्तनकार नाही, मी सामान्य कीर्तनकार आहे. एवढ्या मोठ्या स्टेजवर कीर्तन करणारा नाही. पहा बरं, व्हिडिओ शूटिंग आणि कॅमेरे आणि बापा बापा, एवढं तर मला लग्नात नव्हतं राहावं. आनंद आहे सगळा. असा सेवेचा योग माझ्यासारख्या पामराकडे, कोणतीच कमी नाही. एवढ्या मोठ्या साऊंडवर कीर्तन करायची योग येत नाही त्यामध्ये. आम्ही किती जोरानं कल्ला करा असं वाटते साधूबा इरीतून बोलून राहिले. आज लाऊडस्पीकरही 1 नंबर, कोण्याच गोष्टीची कमी नाही. 1.5 तासात सेवा आवरायची आहे, जरा घाईनं बोलतो. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकोबा राय तुम्हा आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. भगवंताशी बोलून, संवाद साधतात, कीर्तन भक्तीच्या दृष्टीनं बोलून आपल्याला उपदेश करतात. आता प्रश्न पहा, उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, कसा करावा, कशा करता करावा, उपदेश म्हणजे काय? उपदेश करू शकतात आई वडील, उपदेश करू शकतात गुरु, उपदेश करू शकतात साधू. जरा घाई घाई बोलतो, ध्यानात घ्या. तुकाराम महाराज आपले कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगाचे गुरु आहेत म्हणून उपदेश करतात. तुकोबा राय साधू आहेत म्हणून उपदेश करतात. साधू म्हणजे काय? कंबर बांधून बोलणारा साधू, फेटा बांधते तो साधू? नाही नाही, मी साधूची व्याख्या सांगतो गुरुजी, ऐका. रागद्वेषरही तत्वम उदासत्वम, ज्याले कधी राग येत नाही, जो कोणाचं वैर करत नाही त्याला साधू म्हणतात. आमचे संत पहा तुम्ही, आला राग, लोकांच्या हातचा मार खाल्ला तरी हात दाब्याले गेले साधू आहेत. आणि जे कोणी साधू आहेत त्या साधूला या वारकरी पंथामध्ये मायबाप म्हणतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत, साधू मायबाप आहे. एक मी अर्थवाद केला, तुम्हाला थोडा भारी जाईन पण ध्यान देऊन ऐका. अर्थवाद असा आहे, मी म्हणत असतो साधू माय आहे. बापूसाहेब ऐका, मी म्हणत असतो साधू माय आहे, देव बाप आहे. मग आता तुम्ही म्हणाल, प्रमाण दिलं तुम्ही, साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, साधू मायबाप आहेत. असं जर कोणी म्हटलं तर मी म्हणत असतो साधू मायही नाही आणि साधू बापही नाही. काहो मग इथं तर तुकाराम महाराजांनी साधूला मायबाप म्हटलं. हो, पण मी प्रमाण देतो. संता मायबाप म्हणता बहुलाज वाटे चित्ता, नाथांचं प्रमाण आहे. संतांना मायबाप म्हणताना चित्ताले बहुलाज वाटते, मग म्हणू नाही का? मग का म्हटलं साधूले मायबाप? साधू मधीन आपल्यात बदल आहे. लावून या मोह संसारी गोविती, हे मायबाप करतात. संत चुकविती जन्म पंक्ती, साधू जन्म मरणाचे फेरे चुकवतात. साधू म्हणजे माय नाही, साधू म्हणजे बाप नाही, मग का म्हटलं? तर साधूले दुसरं काही म्हणता येत नाही म्हणून म्हटलं.
असं म्हणता येईन का तुम्ही संत मामा मामी कृपावंत बरं म्हणा बरं हा नाही नाही आमच्या साधूले दुसरं काही म्हणता येत नाही म्हणून म्हटलं साधूला मायबाप म्हटलं का हो मग मी अर्थवाद केला साधू मायन देव बाप मग कसं काय दृष्टांत देतो साधू माय कशी देव बाप कसा दोनच मिनटात कळील तुम्हाला एखादं शंभळ लेकरू नाकातून शंभूळ तोंडात चालला गालाले शंभळ आहे घाण दिसून राहिलं ह्याकण्या डोळ्याचं आहे ते शंभळ लेकरू आलं बाबा घाणीनं भरलेलं आहे आणि ते शंभळ लेकरू तुमच्या मांडीवर बसलं ऐका ध्यान देऊन शंभूळ आहे गालाले ह्याकणं आहे आणि मांडीवर बसलं आता आपण यायले उत्तर विचारू बाबा ते शंभळ तुमच्या मांडीवर बसलं तुम्ही किती मुके घेसान एकही नाही याला बाप म्हणतात ऐका बापाचं प्रेम असं आहे तुम्ही म्हणाल आम्ही लेकरं वागवतो आम्ही आमच्या बापाच्या खांद्यावर मोठे झालो बरोबर आहे बाप लेकराले वागवते हे खरं आहे पण बापाच्या घेण्यात आणि आईच्या घेण्यात फरक आहे बाप लेकराले उठ्ठाबरोबर घेते काय झोपीतून उठ्ठा वल्ल लेकरू घेसान काय मंडळी ऐका वल्ल आहे वल्ल घेसाल नाही नाही बाप लेकराले उठू देते एक नंबर दोन नंबर आंघोळ काजळ पावडर सगळं होऊ देते आणि मग मंदिरात जायला लागला की बाप त्या लेकराजवळ जाते आणि त्याला कधी ये बरोबर आहे हे बापाचं प्रेम आहे बाप शंभळ्याने जवळ करत नाही मग जसा बाप आहे तसा देव आहे हा पंढरीनाथ भगवान असा बापासारखा आहे यानं शंभळे जवळ नाही केले आणि साधू आईसारखे बाबाच्या मांडीवर शंभळं बसलं घेतलं नाही मुकाने हय घरी हय ते तुम्ही काढून दिलं आणि ते जर या मावल्यामध्ये आलं मावल्या हो उत्तर दे जा ते शंभळं लेकरू तुमच्या मांडीवर आलं तुम्ही 2000 ची 4000 ची साडी नसल्या खरंच सांगा मांडीवर बसल्यावर पदर सोडून शंभूळ पुस्तान की काढून देसान बोला बोला मुके घेसाल मुके याले माय म्हणतात मग संत असे आहेत आणि देव असा आहे देवानं शंभळ्याचे मुके घेतले नाही कोणी प्रमाण देईल विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा अरे विठोबा लेकुरवाळा आहे पण त्याचे लेकर शंभळे नाही ध्यानात ठेवा त्याचे लेकर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंका महार संताजी महाराज सेना महार रोहिदास महाराज जनाबाई बैनाबाई सखूबाई हे लेकर आहे यातलं एकही शंभळ नाही शंभूळ म्हणजे काय हा एक प्रश्न सांगतून पुढे जातो शंभूळ म्हणजे हा बाहेर रंगाचा नाही शंभूळ जो चित्तात असते तो शंभूळ असा शंभूळ आमच्या देवाले चालते शबरी माता भिल्ल कुळात जन्माले आलती तिचे उष्टे बोर आमच्या देवानं खाय का महिमा वाढती बोर खाय भिल्ली बोर खाय भिल्ली बोर खाय भिल्ली राणी होती राणी कुंभमेळ्यामध्ये राजासोबत गेली शिबिरामध्ये थांबली संत महात्मे आले जटाधारी महात्मे त्यांचं भजन सुरू आहे श्रीराम जय राम जय जय राम शबरी माता एक राणी होती तिच्या मनामध्ये इच्छा आली की आपण या संतांचं दर्शन घ्यावं संतांसोबत भजन करावं राजानं अडवलं जायचं नाही माझी राणी आहेस तू शबरी माता उठली रात्री आणि गंगेमध्ये उडी मारली आणि देवाले मागलं देवा मला दुसरा जन्म दे कोणीही कुळात दे
पण मला कुरूप कर, मला रूप नको देऊ, पण मला संताची संगत दे. आणि संताच्या संगतीनं देवाचा लाभ घडला. ऐका मंडळी, रामप्रभू वनवास भोगून अयोध्येत गेले. कौशल्या मातेनं स्वयंपाक केला, सुमित्रेनं केला, कैकईनं केला. जेव रामा असं भेटलं नशील, तू वनवास भोगला. रामचंद्र जेवण करायला बसले. कौशल्या माता म्हणते, का रे बाळा कसा झाला स्वयंपाक? आई आवडीनं आपल्या लेकराले म्हणते, कसा झाला बाळा स्वयंपाक? आमच्या रामचंद्रानं उत्तर दिलं, आई जे चव शबरी मातेच्या बोराईले होती ना, ते तुझ्या स्वयंपाकाले नाही. आमच्या देवाले शंभळं चालते. सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आमच्या संताईची पंगत बसली. नामदेव महाराजांच्या सावता महाराजांच्या ताटात आमचा भगवान जेवला. ब्राह्मण लोक पंक्तीतून उठून गेले, अरे हा विठूपा कोणाच्या ताटात जेवते, चला पंक्तीतून, आपला अपमान आहे. आमच्या देवाले अपमान नाही वाटत, चोखोबाच्या बायकोचं बाळण पण केलं. विठ्ठल 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 विठ्ठल, त्याला शंभूळ चालते पण कोणता नाही चालत. मल विक्षेप रही तत्वई सती, साधन चतुष्टय संपन्नत्वई सती, सोसो रूपात ज्ञानत्वम अधिकारी. ज्याच्याजवळ मल नावाचा शंभूळ आहे, ज्याच्याजवळ विक्षेप नावाचा शंभूळ आहे, ज्याच्याजवळ आवरण नावाचा शंभूळ आहे, आमचा देव त्याला जवळ नाही करत. मल म्हणजे अंतकरणात पाप करण्याची इच्छा, आवरण म्हणजे अहंकार, मी आहे म्हणून सगळं होते, आणि विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवादी. देव बाप आहे आणि साधू माय आहे. खट नट यारे जावे, खट नट यावे शुद्ध होन जावे, खट नट यावे शुद्ध होन जावे, शुद्ध खटनट यारे शुद्ध होनी जारे, दवंडी पीठ विभावे चोखा मेळा. बापू हो, हे साधूचं प्रेम आहे, साधू माय आहे, साधू गुरु आहे, साधू साधू आहेत म्हणून उपदेश करतात. तुकाराम महाराज उपदेश करून राहिले. उपदेश कुणी करावा कळलं, कुणाला करावा, कुणाली उपदेश करू नये. एक सुगरण खोप्यामध्ये बसली आणि बांदर पावसात भिजून राहिलं. सुगरण समजते ना, पाऊस सुरू आहे. मग सुगरणीनं खोप्यातून मान काढून बांधराले उपदेश केला, बांधरा अरे उन्हाळाभर फिरतं आणि पावसाळ्यामध्ये पाण्यात मरतं. आमचंही जीवन तसंच आहे. आम्ही उन्हाळाभर कोणाची गोड घेत नाही. हे गाव ते गाव, हे गाव ते गाव, आणि पावसाळ्याच्या तोंडी घरी जातो. चार महिने फिरलो बाबा आणि गेलो घरी. माझी बायको म्हणे, चुलीत काय तुमच्या टंगड्या लावू? साधूचं जीवन काय सोपं आहे का? हे फिरणं लोकायला वाटते मस्त मजा आहे महाराज म्हणतात ना. हा, चार चार महिने घर नाही दिसत. एकदा चार महिन्यानं घरी गेलो, महापोरग बाजी 2.5-3 वर्षाचं असं उभं वट्यावर. मग मले पाहल्यावर मा लेकरानं पळत येऊन पप्पा आले. पप म्हणा की नाही, बरं अडाण्याचं आहे तर बाबा म्हण. मा पोऱ्या माकडे पाहिन मले पाहून करे, माव बोला व बो. याच्यापेक्षा कोणतं दुःख आहे हो सांगा ना. आता पोरग ओळखत नाही, त्याची माय घरातून म्हणे कोणता बुवा रे. मग यानं काय म्हणाव घरचा? मापोऱ्याकडे आई नारळावाला दिसते, नारळावाला. आमच्या थैली चिक्कू डाळीम सफरचंद कधीच नाही, कधी बॅग पाहा तुम्ही, नारळ 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 नारळ. आमच्याकडे मागच्या वर्षी पाणी पाऊस नव्हता, लोकायले सोयाबीन पेरतात आमच्याकडे. 2.5 पोते सोयाबीन झालं आणि मले कीर्तनाचे नारळ 3 पोते झाले.
पण काय लोक आहेत होपा, आम्हाला साधू लोकायला नारळ सुद्धा देत नाही. आईस तीन पोते नारळ झाल्या, मला म्हणे हे विकून टाका. मीनं म्हटलं साधूनं नारळ विकू नये, तो मान आहे, श्रीफळ आहे आपलं. म्हणे मग म्हटलं फोळत जाऊन लाडू करत जाऊ. मग फोळ्याला बसलो, एक मुसया आमच्या घरचं एक शेजाऱ्याचं, दोघंजण बसलो फोळ्याला. रट्टा मारला की नाकच दाबा लागे, कोण्या नारळातून दही निघे. काय खरं आहे हो, हा त्या नारळाही पण आमचं भांडण. मा घरची म्हणे बसले गद्यासारखं वजं वागवत. म्हटलं मी काय नारळात घुसलो काय, म्हणे मग वाजून पाहिलं काय रोग आलता. लोकायला वाटते लय सुख आहे बापू. त्या सुग्रणीनं बांद्राले उपदेश केला, बांद्रा अरे उन्हाळाभर फिरतले का घर नाही बांधत. ते बांदर होत, बांदरानं असं ऐकता बरोबर बांदर त्या सुग्रणीले म्हणते गब्बस गब्बस, तुला भाड्यानं खोली मागली काय, मरतो मी मरतो. मग सुग्रणीनं गब्बस आव की सुग्रणी करते मर मर असं म्हटल्यावर बांदराले राग आला. बांदर गेलं आणि तिचाही खोपा मोडला. तुम्ही आम्ही सारखीन चला जाऊ दो अरकी. तिचा खोपा का मोडला, उत्तर आहे तिनं बांदराले उपदेश केला. याचा अर्थ उपदेश कोणाले करू नये, बांदराले करू नये. तुम्हाला समजलं काय, कुणी करावा कळलं कोणाले करू नये. शहाण्यानं बांदराले समजलं काय तुम्हाला, हां जमलं. मग उपदेश कुणाला करावा कळलं पण कसा करावा, मग शास्त्र सांगते हितकथनम उपदेशम. हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. आणि साधू कधी हन हिताचं बोलत नाही. आमचे साधू उठले सकाळी करता उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथ कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव गुंतू विषय कामा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गुंतू विषय कामा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हिताचा उपदेश कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आता इथं एक प्रश्न आहे, नंतर सांगतो याचा अर्थ. इथं एखादा तुम्हाला उठून विचारीन वारकऱ्याले वैष्णवाले का हो तुमचे साधू असे का म्हणतात. लोक लय प्रश्न विचारा. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा असं का नाही म्हटलं हो. विनकरी बाबा असं म्हटलं का कुठं. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव म्हणा नाही. हरिपाठ आपला वारकरीचा प्राण आहे. माऊली ज्ञानोबा रायने असं म्हटलं काय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे नाचराय करतात हरी हरी तुम्ही का म्हणतात असं विचारून कोणी. लोक प्रश्न विचारतात. एकदा आमचं मेकरले कीर्तन होतं. आज तरुण मंडळ कीर्तनात आहे आम्हाला आनंद वाटते, नाही तर आमचं कीर्तन म्हटलं की सरे खलबत्तेच असतात. इकडे खलबत्ते समजते ना, इकडे अलग धल्ला म्हणतात वाटते, धल्ला आहे ना. हो आमच्याकडची भाषा बदल आहे. आमच्याकडे दाताचा नाही पत्ता, त्याले म्हणतात खलबत्ता. आज तरुण मंडळ कीर्तनात आहे म्हणून सांगतो. मेकरले कीर्तन सुरू, हळदीचं कीर्तन. नवरदेवाले हळद लागते त्या दिवशी कीर्तन. नवरदेवानंच कीर्तन बंद केलं. थांबा महाराज, म्हटलं थांबलो बा. मला म्हणे प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं काय आहे प्रश्न. म्हणे लग्नामध्ये, म्हटलं हां. नवरदेवाले हळद का लावतात, म्हटलं गळ्या मलाही लागली पण काऊन लावली माहीत नाही. आता तुम्हालाही हळद लावेलाय सगळेले, तुम्हालाही लागेल काऊन लावतात काहीच माहीत नाही हो.
जुनी परंपरा चालू आहे लावली. मग मी त्याला असं म्हणो, मी म्हटलं हळद लावली की नवरदेव नवरी रूपवान दिसतात, हळदीनं नवरदेवाला रूप येते म्हणून लावतात, चुकलं काय? मी त्याला समजून सांगू तो म्हणे हे नाही, काहीतरी स्पष्ट कारण सांगा म्हणे. मी म्हणून रूप येते, पण खरं सांगू काय, रूप नाही येत. कोणाला रूप येईन काय? गोरा गोमटा नवरदेव असला आणि त्याला जर रूप लाग त्याला जर हळद लागली की तो रूपवान दिसते, बरोबर आहे? आणि काळ्या माणसाला हळद लावली की तो निळा दिसते, निळा. तो काही ऐकेस ना. मग मी उत्तर द्यायला फार जल्लद माणूस आहे. मला कोणा प्रश्न विचारला की मी खूप मोठ्याचं लेकरू आहे, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, मी जरी शिकेल नसेल पण मी शास्त्र ऐकलं, मी मोठ्यांची संगत केली, मोठ्या मोठ्या साधूची सेवा मला घडली. गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते नाव ऐकून तुम्हाला नसेल, म्हणजे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य म्हणतात देवी, मी त्यांचा नातू आहे. आबाले एकानं प्रश्न विचारला, आम्हालाच विचारला, मला म्हणे रूप पाहात आलोचनी सुख झाले व सहा झनी, त्या सहा झनी कोणत्या? आता बरं मी काही यात पहिला पक्का नव्हतो, मी नवीन नवीन, मला वाटलं असतील सहा झनी. मग मी आमच्या भाऊजवळ गेलो, माझे मोठे बंधू म्हणजे विद्वान आहेत, वेदशास्त्र संपन्न शास्त्री पंडित PhD झालेले आहेत, काशीचं जे BHU कॉलेज आहे, ब्राह्मणांचं विद्यापीठ, त्याचे परीक्षक माझे भाऊ आहेत. यूट्यूबवर नाव टाका, पुरुषोत्तम महाराज बावस्कार, जे पुरुषोत्तम महाराज पाटील होते त्यांचे कीर्तन येतात आणि आमच्या भाऊची येतात. आमचा आश्रम आहे, विद्यार्थी आहेत आमच्याजवळ, एक रुपये घेत नाही, कीर्तनाच्या पैशावर त्याला आम्ही वागवतो, एक खळकुने कोणाच्या बापा जोडून घेत. मग मी भाऊले विचारलं, म्हटलं बुवा तो म्हातारा म्हणते त्या सहा जणी कोणत्या? भाऊ हसले, भाऊले समजलं तो विचारणारा गदान हा सात गदा, हे गदे गदे जमा झाले. आमच्या भाऊनं त्याच्यावरचं लोटलं, मले म्हणत बाबू तुला जर उत्तर लागत असीन तर वक्ते आबाले विचार. मग आबा मुक्ताबाईच्या मठात वर होते, मी गेलो पंढरपुरात. मग आबा मी काही कधी भेत नाही कोणाला. मग आबाले उठवलं, म्हटलं आबा उडा उठला काय म्हणतं? म्हटलं तो म्हणते रूप पाहात आलोचनी सुख झाले व सहा झनी, त्या सहा झनी कोणत्या? वक्ते महाराजचं काम म्हणजे वाघासारखं आहे. उठले आणि मले करता त्याले म्हणा त्यातली एकरी माय होती. त्या सहा झनीतली एक तुई माय होती सांग. म्हटलं त्यानं जर विचारलं बाकीच्या पाच, त्याच्या मायले विचार. मग मी हे असे उत्तर द्यायला फार पक्का होईल. एकदा एका ते साप्ताहिक म्हणतात, त्या साप्ताहिक मध्ये लिहिलं होतं देवघरापेक्षा संडास पवित्र एका मूर्खानं. मी त्याला फोन करून विचारलं, म्हटलं तू हिंदू आहे काय? म्हणे हो. म्हटलं आई वडील गेले की आहेत? म्हणे गेले. म्हटलं पिंडदान करतं काय? म्हणे करतो. म्हटलं कुठं? म्हणे देवघरात. म्हटलं बंद कर, संडासात कर आणि प्रसाद बी घेन तीर्थही पे. बोले उत्तर द्यायची देवानं अक्कल दिलाय. मग तसं नवरदेवानं कीर्तन आळलं आणि मले म्हणे रूप पाहत आलोचनी, नाही लग्नात नवरदेवाले हळद का लावतात? मी त्याला सांगलं उत्तर पुस्तकातलं नाही ग्रंथातलं नाही, मला माफ करा, मा मनाचा आहे. मी त्याला उत्तर असं दिलं, त्याला गप केलं, त्याला म्हटलं जुने लोक लग्नामध्ये नवरदेवाले हळद लावत, मग तसं जुने लोक मर्याई पुढे बोकडे कापत, बरोबर आहे? मग बोकळ असं आंताबरोबर आई पुढे कापत काय? नाही, ते बोकळ बाजारातून घरी आणत, त्याची आंघोळ घालत, बरोबर आहे? त्याची आंघोळ घालत, त्याले हळदीचे 5 थापे लावत, कुंकाचे बोट लावत, त्याले म्हटलं हे तसंच आहे. तुम्ही काय करता मावल्या हो? तुम्ही नवरदेव गल्लीत आणता, त्याची आंघोळ घालता, त्याले हळद लावता, त्याले कुंकाचे बोट लावता, त्याले गावातून फिरवता आणि फिरवणं झालं की त्याले मरी मायजो नेता आणि त्या मरी मायले म्हणता माय आजपासून हा बोकड्या तुया छाय.
तो बोकड्या माईचा ऐकत नाही, तो बोकड्या बापाचा नाही, तो बोकड्या बहिणीचा नाही, तो बोकड्या भावाचा नाही. काही काही असे बोकडे आहेत फक्त मरीमाय सोडून कोणाचंच ऐकत नाही. बाप हो माय बोलणं काही काही बोकड्याला चांगलं झोमते. विठाल 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 विठाल. मग आपला प्रश्न होता, वासुदेव वासुदेव म्हणा हिताचा उपदेश केला, आमचे संत नामाच्या दृष्टीनं बोलले, पण मग एक शब्द का वापरतात दोन वेळा? हा प्रश्न तुम्हाला उत्तर देऊन जातो. 49 उत्तर देईन मी तुम्हाला. आदरार्थ विरुक्ती, पूर्णार्थ विरुक्ती, प्रथम यथार्थ विरुक्ती, लय कारण आहे तशी. ऐका, जर घाई असली तर एक शब्द दोन वेळा वापरा, आदर आहे. आता मी तुमच्या गावात आलो, मी पाहुणा आहे, मी अतिथी आहे, आणि शास्त्र म्हणते अतिथी देव भाव. अतिथीचा अपमान करणं खूप मोठं पाप आहे, आणि आदर करणं खूप मोठं पुण्य आहे. शास्त्रातला श्लोक आहे, चक्षुर्दद्यात मनोदद्यात, चक्षुर्दद्यात मनोदद्यात, वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजे दुपासीत सयज्ञ पंचदक्षिण. याचा अर्थ सांगतो, ऐका शास्त्र आहे. कोणी तुमच्या घरी आलं, चक्षुर्दद्यात त्याला नजर द्या, म्हणजे चांगल्या नजरेनं पहा. मनोदद्यात मनानं बरे आले आपल्या घरी. वाचम दद्यात वाचेनं गोड बोला. चसूनृताम आणि तो पाहुणा जायला लागला की घरमालकानं घराच्या बाहेर येऊन हात जोळा, यज्जा भाऊ आमच्या घरी. एक पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य आहे, आदरानं पुण्य झालं, पण अनादरानं पाप आहे. मग आदर हा एका शब्दानं होत नाही मंडळी. समजा आता मी आलो, तुमचे हे पंच कमिटीतले लोक आम्हाला घ्यायला आले जेवण हे ते, मग मी समजा ज्याच्या दारात आलो किंवा तुमच्या दारी कोणी अतिथी पाहुणा आला, तर तुम्ही आदर कसा करसा? एका शब्दानं होईन का आदर? असं बोलतात का तुमच्याकडे, या आले, तुमचीच कमी होती, बसा. खरं सांगा आदर आहे का? नाही नाही, आदर हा एका शब्दानं होत नाही. आपली हिंदूची संस्कृती राम राम, एक शब्द दोन वेळा, आले या या बसा बसा, चहा घेता की दूध, एक शब्द दोन वेळा. मग संतांच्या अंतकरणात भगवंताविषयी आदर आहे, म्हणून म्हणतात वासुदेव वासुदेव म्हणा, एक कारण झालं. पण ऐका मंडळी, राम राम पुण्य आहे, राम राम पुण्य आहे, पण तो राम राम म्हणण्याचा स्वर जर तुमचा हुकला तर पाप आहे. राम राम पंचदक्षिण नावाचा यज्ञ होते, आणि स्वर जर कठोर वापरला, समजा कोणी आलो तुमच्या घरी, तुम्ही केलं राम राम, काय होईन? आता अनादर होते. राजा बळीच्या दारात भगवान आले, 99 यज्ञ झाले होते, एकच बाकी होता, पण उठून गेले. उठत जर नाही तर 99 यज्ञाचं पुण्य जाते, आणि उठून गेले म्हणून एकाच यज्ञाचं गेले, म्हणून देव त्या राजा बळीच्या दारात द्वारपाळ झाली. जर अनादर घडला तर 100 यज्ञाचं पुण्य जाते, आणि राम राम एका यज्ञाचं पुण्य होते. आदर आहे साधूच्या अंतकरणात देवाविषयी आदर, एक कारण. या कारणाकारणात आपला टाईम होऊन जाईल, एक कारण सांगतोच. पण जर घाई असली तर एक शब्द दोन वेळा वापरावा लागते. घाई आहे, पाहा तुम्ही, पती पत्नी गावा जायला निघाले, दृष्टांताशिवाय पटत नसते म्हणून देतो. पती पत्नी गावा जायला निघाले, पती म्हणजे बुवा गेले फाट्यावर, बाई आहे घरी, गाडी आली धुळे, मग त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलावणार. मग बाई एका आवाजात येते, काय द्या उत्तर? भिऊ नका तुम्ही, नाही कोणतीच बाई नाही. हा, आमचे वक्ते आबा म्हणत असतात, एकदार म्हैस लवकर येईन बाई नाही.
मावल्या हो राग नका येऊ देऊ, मी तुमच्या लेकरासारखा आहे पण खरं बोलतो, मी म्हशीवाला माणूस आहे, म्हशीले चार आवाज द्यायचं काम नाही. शायनाबरोबर म्हशीवाला जर माणूस आहे आणि त्यानं जर त्या म्हशीले खूप प्रेम दिला आहे तर माणसानं मालकानं फक्त असं चौकात उभं राहावं आणि म्हशीले कराव. एका आवाजात म्हैस जवळ आणि बाईले एका आवाजात बोलावून दाखवा तुम्ही करा. नाही मी खरं बोलतो, बाई कोणतीच एका आवाजात येत नाही, कोणतीच नाही. बायाचे चार प्रकार, शंकिनी, डंकिनी, हस्तिनी, पद्मिनी. बाया चार प्रकारच्या असतात. शंकिनी म्हणजे शंकाखोर, काही काही बायाच्या मनात कपट असते. देवाईच्याही बायकाईच्या मनात होता. भगवान शिवाच्या बायकोनं सती आईनं महादेवावर संशय घेतला होता. मग नाही तर तुम्ही म्हणसान याची तशी, अरे सगळ्याच्याच तशा आहेत. काय तर शंकेने म्हणजे संशयखोर. आम्ही एकदेच कीर्तनाला गेलो, मग असं भीतीले रेटून बसलो. त्या भीतीची टिकली मा पाठीले लागली आणि मा घरी भांडण. तिनं ते शर्ट धुता धुता गुंड्या फोडल्या म्हणे कीर्तनाला गेलता आणि टिकली कशी काय. अशा बाईले म्हणतात शंकिनी. दुसरा प्रकार आहे डंकिनी. डंकिनी म्हणजे ऐका ध्यान देऊन, डंकिनी म्हणजे मी खाली येऊन सांगतो जरा. डंकिनी बाई म्हणजे ज्या घरात माणसाचं काही चालत नाही, जो पोळ्याचा त्याच्या घरची बाई डंकिनी. तुम्ही सप्ताह असू द्या, काही काही माणसं कार्यकर्ते लोक दारात वर्गणीली येतात, भाऊ सांगा आकडा. हा घंटाभर विचार करते, अरे तुले काय वरलीचा विचारला बाबा, सांग ना काय वर्गणी द्यायची. तो करते अय किती देऊ मग, हातलं का जगत कशाले, दोर घेन मरण फाशी घे. अशा माणसाईच्या घरची बाई डंकिनी. एकानं मला फराळाचं करायला घरी नेलं. आम्ही कोणाच्या घरी मनानं जात नाही, पण कोणं म्हटलं चाला तर गेल्याशिवाय राहत नाही. कारण काही काही लोक म्हणतात हे साधू लोक मोठ्या लोकांचे असतात, हे श्री. मग मी कोणा, मी बेवळ्याच्याही घरी जातो. हा बेवळा समजते ना, भाग्यवान आहे मग तुम्ही. माझा स्वभाव आहे, मला जर बेवळ्यानं बोलावलं मी नाही म्हणत नाही. आणि काही काही बेवळे लय चांगले असतात. बेवळ्यानं घरी नेलं, बुक्का लावला, 500 दिले मला. देसान का तुम्ही एवढे पाया लागून 500? पण मग उतरल्यावर मला म्हणे महाराज द्या ते वापिस. काही काही लोक आमच्यावर वजन टाकतात, चला महाराज घरी. मी गेलो, मला सांगणं आहे डंकीने. मग बसवलं, मग मायावर वजन. अय महाराजांना फराळाचा. ते बाई डंकीने. अय महाराजांना फराळाचा. त्या बहिणं मा देखत खिडकीतून तोंड काढलं म्हणे हा बो आणले थय थय करतो सामान जागती मरत. या बैले म्हणतात डंकिनी. आणि तिसरा प्रकार आहे हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली नाही समजत इकडे. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोल्याले बोलकीन कामाले हलकी. इकडे काय म्हणतात तिले बाबा, हा रद्दी. रद्दी म्हणते तो बा. मग खरं सांगा रद्दी बाई आहे, रद्दीस ना भाऊ थंडी. हा जाऊ दे. थंडी बाई आहे आणि बुवा फाट्यावर आणि बाई घरी आणि गाडी आली आणि घाई घाई बोलायचं आहे. एका शब्दात बाई येत नाही. त्यानं जर केलं ये 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 तो मेला तरी नाही येत. आणि जर घाई करणार घाई तर माणसानं करा घाई आहे. मग आमचे साधू म्हणतात वासुदेव वासुदेव म्हणा का संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची घडी घडी काळ वाटलया. Hey!
घडी घडी काळ एक शब्द दोन वेळा घाई आहे परमार्थात घाई आहे संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी परमार्थाची आमचे साधू या करता दोन वेळा शब्द वापरतात नामाच्या दृष्टीनं बोलतात तुकाराम महाराज याच दृष्टीनं देवाशी बोलून राहिले देवा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ दोषरहित आहे तुझं नाम माझ्या मुखात असू दे देवानं आपल्यासाठीच नावं ठेवले मंडळी या देवाला एवढ्या नावायची गरज नव्हती हजार नावायचं काय काम आहे पण ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीत सांगतात कष्टले संसार शिने जे देव येती गारहाने तया ओ दे नामे जेने तो संकेतु हा ब्रह्माचा बोला फिटावा परी अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे म्हणोनी त्रयक्षर हे नाम न हे जाण केवळ ब्रह्म या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतीन आमचा देव म्हणेन म्हणून देवानं नाव ठेवले आणि देवाच्या प्रत्येक नामाचा वेगवेगळा अर्थ आहे कोणाला काही काम करा वाटते पण बळ नाही हिंमत नाही आमचे गुरुजीचे शब्द आहेत गुरुजी म्हणतात नारायण नाव घेऊन कामाला सुरुवात करा ओम श्री नारायणाय नमहा असं म्हणा तुम्हाला बळ येते तुमच्या कामात यश येते जर नेहमी नेहमी संकट येतात तुमच्यावर ओम श्री नृसिंहाय जय जय नृसिंहाय घरातून निघले गाडीवर प्रवास करायचा की हे नाव घ्या आणि निघा संकट नाही येणार नेहमी नेहमी डोकं दुखते कोणाचं ओम गरुड ध्वजाय नमहा यानं डोकं दुखणं बसते काही काहीला आजारानं चिंतेनं झोप नाही लागत झोपायच्या वेळेस माळ हातात घ्या ओम श्री नंदिकेश्वराय नमहा पावर खूप नावं आहेत आमच्या देवाचे कोणाच्या मुलाचं लग्न होत नाही मुलीचं लग्न होत नाही तरी नाव सांगलं ओम चित्ररथ गंधर्व राजाय नमहा ब्रह्मदेवानं सांगलं ब्रह्मदेवाच्या मुलीला उपाय सांगेल हा ओम चित्त पोरपान काय खुश आहेत ध्यान देऊन ऐकतात कलकल नाही हलहल नाही असे चित्त खुश काम आहे लिहून घ्या रे पोरो ओम चित्ररथ गंधर्व राजाय नमहा गंधर्व राजाचं नाम घेतलं की लग्नाचे योग लवकर होत असं काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले देवाच्या नामानं काहीही होते तुकोबाराय देवाशी बोलले देवा तुझं नाम माझ्या मुखात राहू दे पण देव हा बापासारखा आहे मी बोलून गेलो देवानं म्हटलं तुकोबारायांना तुकोबा माझ्या नामाची नोकरी करायची हो मग मुलाखत घ्यावी लागेल तुमची काय म्हणतात त्याला इंटरव्ह्यू आहे ना मुलाखत घेतल्या जाईल तुकोबारायांनी हात जोडले चतुरातु शिरोमणी पुनरावण्याची खाणी मुकुट सकाळा मणी धन्य तुझी विठोबा अरे विठोबा तू चतुर आहेस माझा विचार केला मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद आहे विचारू नको भगवान पण आमचा देव विचारल्याशिवाय राहत नाही देव म्हणतात तुकोबा उत्तर द्यावंच लागेल आमच्या देवानं प्रश्न केला तुकोबा माझं नाम घ्या वाटते हो देवा मग जीभ आहे काय तुकाराम महाराजनं जीभ दाखवली देवाले हो देवा आहे देव म्हणतात अशी नाही पाहिजे मग जशी बोलली तसे वागले पाहिजे तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित पाहिजे जिभीचं कर्म बोलणं आहे पण बोलसाल तसे वागसाल तुकोबा तुकोबारांनी उत्तर दिलं अभंगाचं पहिलं चरण